षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी सज्ज होते गोलंदाज। पहिलाच बॉल मात्र जबरदस्त फ्लिक शॉट इथे पाहायला मिळतोय, चेंडूला पाठवलंय, सीमा रेषा पार येतोय चौकार। अतिशय सुंदर असा फटका यावेळेला मात्र पाहायला मिळाला पहिल्याच बॉल वरती। मात्र संजय काय जबरदस्त प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं, चार धावांची मोहर तिथे उमटवली, धावसंख्या फलकावरती झाली आहे चार। षटकातील दुसरा चेंडू ऑन द मार्क संजय घेऊन येत आहेत, त्यावेळेला मात्र खोलवट टप्प्यात जरूर टाकला हा चेंडू अतिशय सुंदर चांगल्या रिदम मध्ये मात्र हा चेंडू पाहायला मिळाला। दोन फलंदाज जर आपण पाहतोय सलामीचे सलामीवीरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, स्ट्राइकिंग एंड वरती आहेत संजय, नॉन स्ट्राइकिंग एंड वरती आहेत कृपेश। षटकातील तिसरा बॉल पुन्हा एकदा ऑन द मार्क हाताळण्याकरता सज्ज होत आहेत गोलंदाज कौशिक। मात्र मागील मॅचचा हिरो आपण पाहिलं, काय सुंदर गोलंदाजी केली आहे। या षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल बॅटची स्नीक मात्र घेऊन चेंडू जातोय फ्लाइंग स्लीपच्या दिशेने, डॉट बॉल तिथे जरूर पाहायला मिळतोय। VGPL वसई ग्रामीण प्रीमियर लीग अतिशय सुंदर असं देखण मैदान आणि या देखण्या मैदानामध्ये आयोजित भव्य दिव्य अशी स्पर्धा आज आपल्याला पाहायला मिळते। दिवस पहिला, अजून पुढील पाच दिवस हा क्रिकेटचा थरार याच मैदानावरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल। पाटील्स नेटवर्क जर आपण पाहिला तर अतिशय सुंदर वर्क पाटील्स नेटवर्कच्या माध्यमातून पाहायला मिळतं। घर बसल्या आपल्या मोबाईल स्क्रीन वरती देखील स्पर्धा आपण युट्यूब वरती पाहू शकतायत। मात्र आउट स्विंगिंग डिलिव्हरी पाहायला मिळते, चांगलं पिचिंग पाहायला मिळालं। बघा पहिल्या बॉल वरती मात्र चौकार आला, त्यानंतर मात्र व्हेरिएशन संजयने जो मात्र जबाबदारी कर्णधाराने आपल्या कांद्यांवरती दिली होती P1 चा षटक हाताळण्याकरिता, आणि ती जबाबदारी योग्य पद्धतीने पुढील तीन चेंडू निर्धावच्या माध्यमातून संजय जे पाहायला मिळाले आहेत। षटकातील पाचवा चेंडू पुन्हा एकदा ऑन द मार्क हाताळण्याकरिता सज्ज होत आहेत संजय। मात्र खुला टप्प्यात जरूर टाकला मिड ऑफच्या दिशेला, केतन तिथे आहेत चेंडूला उचलतायत, आणि तत्पूर्वी मात्र दोन्ही फलंदाजांनी निर्णय स्वीकारला की यस आता एकरी धाव आपल्याला घ्यायची आहे, आणि तदनंतर होकार आला आणि एक रन तिथे पाहायला मिळते। पाच चेंडू आतापर्यंत झाले आहेत, धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे। नित्य साई प्रतिष्ठान आडणे या संघाची पाच। आजच्या शेड्यूल मधील पाचवी लढत, पाचवी मॅच आपण फिफ्थ मॅच इथे पाहतोय। षटकातील पुढील बॉल काय सुपर अतिशय वेग आणि योग्य दिशा तिथे पाहायला मिळाली। षटकाची इथे झाली आहे समाप्ती, पहिल्या षटकाचा खेळ इथे पूर्ण झालाय। पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या नित्य साई प्रतिष्ठान आडणे संघाची फलकावरती झाली आहे बिनबाद पाच धावा। डीजे थँक्स एप्रिल महिना पाहिला तर क्रिकेटची खमंग मेजवानी आपल्याला जरूर पाहायला मिळेल। केळवे मायकोपच्या मैदानावरती AB ट्रॉफी ही स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळेल, आणि तिथे गोड आवाज प्रमोद यांचा, प्रमोदजी शेडगे यांचा देखील आपल्याला ऐकायला मिळेल 24 ते 30 एप्रिल या कालावधीमध्ये ती स्पर्धा डे अँड नाईट स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। 2 लाख या त्या स्पर्धेचं मात्र फर्स्ट प्राइज आपल्याला पाहायला मिळतं। चला आपण VGPL कडे पुन्हा एकदा वळूया। पहिल्या षटकाचा खेळ झालाय, पहिल्या षटकाच्या खेळानंतर नित्य साई प्रतिष्ठान आडणे संघाची धावसंख्या फलकावरती झाली आहे पाच, षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर आकाश। पहिला बॉल इथे मात्र सुंदरित्या मात्र जेंटल पुश केलं गलीच्या दिशेने, क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येत आहेत, एक रन तिथे मात्र परिपूर्ण केली जाते एका धावे नंतर, धावसंख्या धाव फलकावरती चालली आहे 6। पावरप्लेची 2 षटकं जर आपण पाहिलं तर फलंदाजांकरता मात्र पूर्णतः संधी असते मोठे फटके खेळण्याची, 2 क्षेत्ररक्षक हे 38 सर्कलच्या बाहेर असतात, पण इथे मात्र कौतुक गोलंदाजांचं असेल। पहिलं षटक जर आपण पाहिलं संजय सुंदर गोलंदाजी 5 धावा त्या षटकामध्ये फक्त संजयने दिल्या, आणि त्यानंतर आपण पाहिलं एक चांगलं टेक्निकल शॉट इथे पाहायला मिळतो, इंटू द गॅप खेळलं थर्ड मॅन सीमा रेषेपलीकडे चेंडू गेलाय सीमा पार चौकार 4 धावा। श्रद्धा
भारी चुपे नकल तो कॉमेंट्री तो लय भारी प्रमोद शेडगे दादांची श्रद्धाई भारी धन्यवाद डीजे थैंक्स जे म्हणतात ना की शक्तीपेक्षा युक्ती ही सर्वश्रेष्ठ असते ते यावेला मात्र पाहिलं फलंदाजांनी पाहिलं की कॅप तिथे आहे आणि त्या दिशेने मात्र चेंडूचे मेरिट वरती फक्त दिशा दिली चार धावा जरूर मिळवले आपल्या संघाकरिता चार धावांनी धाव संख्या फलकावरती झाली आहे 10 टीम रन्स ऑन द बोर्ड मात्र सुंदर असा चेंडू पाहायला मिळतोय सावध पवित्रा मात्र फलंदाजाने स्वीकारला जेंटल पुश केलं लेग ग्लान्स पाहायला तिथे मिळाला एक रन तिथे जरूर पाहायला मिळते एका दावेनंतर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 11 अमर पाटील आपण पाहतायत अतिशय सुंदर मात्र स्कोकार्ड आमच्यापर्यंत पोहोचवतायत गुण लेखकाच्या भूमिकेमध्ये अतिशय सुंदर प्रत्येक ठिकाणी खानिवडी प्रीमियर लीग असो आग्री प्रीमियर लीग असो तदनंतर आपली वसई ग्रामीण प्रीमियर लीग अतिशय सुंदर असं कार्य आमच्या कॉम्बॉक्स मधून सुंदररित्या खेळून काढलं जबरदस्त चेंडूला पाठवलंय सी मारीशा पार षटकार 6 धावा त्याची स्वभाव पावरफुल त्याची आदाच आहे नारी त्याच्या एका इशाऱ्यावर लोक ही जमती अलग दुनिया धन्यवाद काय जबरदस्त फटका संजय यांच्या बॅट मधून आपण पाहतायत चेंडूला जर पाहिलं थोडस ऑन द राईज पद्धतीने हा चेंडू फेकला गेला होता यावेळेला मात्र संजयने ओळखलं आणि काय जबरदस्त एलिव्हेशन पाहायला मिळालं पुन्हा एकदा त्याच अंदाजामध्ये खेळलं गॅप मध्ये चेंडूला पाठवले फाईन लेगच्या दिशेने चेंडू गेलाय सीमा पार सवकार 4 धावा मात्र चेंडू पास झालेत संजय जणू काही चार्ज झालेत मैदानामध्ये असं म्हणावं म्हणायला हरकत नाहीये काही जबरदस्त फटकेबाजी इन ऍक्शन मोड मध्ये मात्र संजय दिसतायत धाव संख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 21 पुन्हा एकदा गलीच्या दिशेने चेंडूला खेळून काढला फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येत आहेत कर्णधार स्वतः तिथे आपल्याला पाहायला मिळतात एक रन तिथे जरूर मिळाली आहे षटकाची झाली आहे समाप्ती दोन षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय दोन षटकांच्या खेळानंतर धाव संख्या फलकावरती झाली आहे नित्य साई प्रतिष्ठान आडणे या संघाची बिनबाद 22 धावा सौरभ षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले आणि 2 षटकांमध्ये 22 धावा या वेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत 11 ची सरासरी आतापर्यंत मेंटेन केली गेली नित्य साई प्रतिष्ठान अडणे संघ प्रथम फलंदाजी करताना आपण पाहू शकताय संजय यंदाच्या वर्षात मॅन इन फॉर्म आहे एका साईडला रुपेश पागे सारखा मात्र खेळाडू आपण पाहू शकतात मॅन इन फॉर्म म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं क्रिकेटचा क्लास तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा म्हणून ज्या या खेळाडूंना पाहिलं जातं परंतु एका साईडला विकेटची भूक काही मिटणार नाहीये म्हणतात ज्या पद्धतीने गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतात त्यावेळेला मात्र विकेट आणि जास्तीत जास्त आत्ताच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर कधी 6 चेंडू माझे निघून जात आहेत याकडे लक्ष असतं कारण 6 चेंडू खूप मायने राखतात यावेळेला आपण पाहू शकता की 6 चेंडूंमध्ये तुम्हाला विकेट फॅक्टर हा मात्र यावेळेला मायने राखत नाही तुम्हाला डॉट चेंडू खूप महत्वपूर्ण आताच्या काळामध्ये पाहायला मिळतात कारण फलंदाज 5व्या स्टंपला येऊन शफल होऊन तिथून मात्र षटकार चौकारांची आतषबाजी करतायत यावरून क्रिकेटमध्ये किती अमूलाग्र बदल होत गेले म्हणजे क्रिकेट इज माय पॅशन झालं आणि अशा प्रकारचं कारण एक काळ असा होता एमआरआयच्या चेंडूवर मात्र भल्या भल्या फलंदाजांचं परिपूर्ण मात्र थरकाप उडायचा यावला ऑन साइडला सूर्य कुमार यादव कॉपी बुक स्टाईल मध्ये 360 डिग्री मध्ये खेळणारा संजयच्या बॅट मधून ब्रँडेड तिल्लेरचा चौकार वेलकम बॅक धावांची गती जर आपण पाहिली तर धाव संख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 26 धावा 26 रन्स पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय
गुड डिलिव्हरी. ही लेंथ खूप महत्वपूर्ण आहे. या लेंथला तुम्ही जेव्हा गोलंदाजी करतील तेव्हा मात्र तुम्हाला होप तुमचे होप्स वाढतील. आज बंधू मात्र एकाच संघामध्ये खेळत आहेत. योगेश पाटील, जयेश पाटील यांना आपण पाहत आहेत. वैभव पाटील सारखा मात्र धट्टाकट्टा आणि फिटनेसच्या बाबतीमध्ये अप्रतिम हा खेळाडू आपण पाहू शकताय. मॅग्निफिसंट प्लेयर आणि आज स्वतः मात्र खांद्यावर जबाबदारी स्वीकारतोय वैभव पाटील. ऑफ साईडला फटका तर चांगला आहे. यावेळेला मात्र आकाश पुढे सरसावेल. तत्पूर्वी मेल फक्त सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. अमर पाटील यावेळेला मात्र दर्शवत आहेत की 27 धावा. नित्य साई प्रतिष्ठान आडणे या संघाची, प्रदीप किरकिरे आणि कैलास जाधव अशी मात्र एव्हन जोडी आपल्याला पाहायला मिळते. दोन ओनर आहेत. आडणे गाव म्हटलंय तर आडण्याचं रत्न मात्र माझ्या बाजूला बसलंय की ज्याने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या नावाचं वलय निर्माण केलंय आणि सुप्रीमेपर्यंत झेप घेतली. कठीण प्रसंग जरूर आले, अथक परिश्रम घेतली, अथक मेहनत घेतली आणि क्रिकेट पॅशन जोपासले आणि आज मात्र मोठ्या स्पर्धांमध्ये आपल्याला आवाज घुमताना दिसतोय. प्रमोद शेडगे फ्रॉम आडणे यांचा चौकार येतोय. जबरदस्त प्रहार, 4 धावा, मॅग्निफिसंट बॅटिंग या आपण चौकाराच्या धावा. जबरदस्त थांबण्याचं नाव काही घेत नाहीये. रुपेश बागे आणि संजय यावेला स्क्वेअर ऑफ द विकेट. सुपर टायमिंग, फुल टॉच चेंडू होता. जैसी गेंद वैसी नसीहत, चेंडू निघून जाईल डीप बॅक पॉइंटला. येतोय खणखणीत सनसणीत दर्जेदार वसई ग्रामीण प्रीमियर लीग चौकार 4. ब्रँड ऑफ भाताने रुपेश बागी, युवा चषक कोण विसरेल खानेवड्याचं ते मैदान रीती बंदरच्या अगदी बाजूला मात्र आपण पाहू शकला. 2014 मध्ये ज्याने मात्र क्लास फलंदाजी केली, कृष्णा सातपुतीच्या अगदी त्या पंक्तीमध्ये येऊन बसला होता. सेकंड रँकिंग वर होता धावांच्या बाबतीत. 200 वरती धावा कुठल्या होत्या मंथन आणि वन मॅन शो मात्र कृष्णा लक्ष्मण सातपुतेने 33 तब्बल एकाच स्पर्धेमध्ये लगावले गेले होते. 3 ते 4 मॅचेस खेळत असताना नवनीत 11 या संघाकडून 2 लगातार चांगलं क्रिकेट खेळत तिसऱ्या वर्षाची स्पर्धा झाली असती तर डेफिनेटली मात्र त्याला कॉन्ट्रॅक्ट साइन केली असती. परंतु 2 ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि महाराष्ट्राची आख्यायिका म्हणून त्या काळामध्ये मात्र कृष्णा लक्ष्मण सातपुतेला ओळखलं गेलं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. 3 समाप्ती अखेर 36 या धावसंख्येवर. म्हणजेच काय तर मंथन आता कुठेतरी सरासरी यावेळेला वेल अँड गुड, बेस्ट अँड बेटर 12 सरासरी आतापर्यंत पाहायला मिळते मंथन. षटकांचा खेळ झाला. 3 समाप्ती अखेर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 36 या धावसंख्येवर. तुषार किनी मॅचचा आनंद घेत असताना यावेळेला पाहायला मिळत आहेत. शेवटच्या अखेरकार 7 क्रमांकावर येत आणि हसत हसत चौकार षटकार मात्र मारत त्यांनी मात्र यावेळेला दर्शवलं की माझा मला थोडंसं प्रमोट करा. अगदी मात्र मिडल ऑर्डरला जरी केलं तरी सुद्धा मात्र मी चांगली फलंदाजी करेन हा त्याचा आत्मविश्वास आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. धावसंख्या झालेली आहे ती 36 धावा. मंथन इथून 3 बाकी आहेत आणि 3 मॅक्झिमम 30 ते 35, 35 ते 40 धावा येत आहेत. तर एक डेफिनेटली एक फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळेल. परंतु त्यासाठी तुमचा आत्मविश्वास प्रॉपरली असायला हवा. प्रमोद जर आपण हे मैदान पाहिलं ना तर 70 ते 80 धावा जरी जमल्या तरी पण चेस करणं असं अवघड वाटत नाहीये. कारण की खेळपट्टी जर आपण पाहिलं तर अतिशय सुंदर अशी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. चेंडू प्रॉपरली मात्र बॅटरच्या बॅटवरती येत आहेत आणि बॅटर जर आपण पाहिलं तर योग्य कामगिरी करताना देखील दिसत आहेत. पण आता हे पडताळून पाहणं गरजेचं आहे शेवटच्या 3 किती धावा जमल्या जातील. नवीन गोलंदाज नव्याने गोलंदाजी मार्गवरती येतोय केतन, ज्यानं मात्र खानिवडे प्रीमियर लीग ही स्पर्धा गाजवली होती आणि तोच गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय.
मैन ऑफ द सीरीज आणि बेस्ट बॅटर्सचा खिताब मात्र या खेळाडूच्या नावे आहे खानिवडे प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये यंदाच्या मोसमात आणि तोच खेळाडू मात्र बॉलिंग मार्कवरती येतोय षटक क्रमांक 14 घेऊन पहिला बॉल इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर होते शेवटच्या क्षणाला मात्र बॅटरने पाहिलं या चेंडूला आणि खेळून काढलं मिड ऑफच्या दिशेला एक रन तिथे जरूर मिळते नक्की जयेश पाटील यंदाच्या वर्षात गेल्याच वीक मध्ये जर आपण पाहिलं तर 7 चेंडूवर 6 षटकार मारण्याची किमया मात्र अडणे तेलपाडा या मैदानात त्याने मात्र साध्य केली गेली होती तोच खेळाडू मात्र जयेश पाटील लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर ब्रँड ऑफ नवसई चा हा खेळाडू मात्र पुढे सरसवला गेला होता षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा जेंटल पुश केला क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत पण मात्र सुंदर रीते खेळले तिथे कवा पॉइंट रिजन मध्ये एक रन तिथे पाहायला मिळते एक चतुरस्त्र खेळ सध्याच्या घडीला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय का मॅन ऑफ द सिरीज या खेळाडूला मिळाली आहे खानिवडे प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये त्याचं उत्तर मात्र त्याच्याकडे असणारा चतुरस्त्र खेळ तो मात्र यावेळेला केतन मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय दोन चेंडू आतापर्यंत केतनने हाताळले छटकातील तिसरा बॉल व्हॉट अ बॉल काय जबरदस्त किपिंग बिहाइंड द स्टंप तिथे पाहायला मिळते योगेश आपल्याला ऍज अ कीपर तिथे पाहायला मिळत आहेत दोन संघ मात्र पाहायला मिळत आहेत समोरासमोर खेळताना एका बाजूला संघ आपण पाहतोय आई चंडिका कोपर त्यांच्या विरोधातील संघ आपण पाहतोय नित्य साई प्रतिष्ठान आडणे चेंडूंचा विचार केला आतापर्यंत या षटकातील चेंडू झालेले तीन षटक क्रमांक 14 मार्गस्थ आहे सर्व षटक जर आपण पाहिलं तर चांगल्या प्रतीने पाहायला मिळाले धाव्या देखील योग्य पद्धतीने पाहायला मिळतात कौतुक करावं लागेल फलंदाजांचं कारण की आपण पाहू शकतात अजूनही सलामीचे फलंदाज योग्य पद्धतीने फलंदाजी करताना दिसत आहेत मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत भागीदारीचा विचार केला तर 38 धावांची भागीदारी ओपनिंग पार्टनरशिप दोन फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते 21 बॉल आणि 38 धावांची भागीदारी काय चांगलं कॉन्ट्रीब्युशन इथे दोन फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय त्यावेळेला मात्र स्विच हिटचा फटका तिथे जरूर पाहायला मिळतोय 22 चे संकेत मात्र पंचांकडून जरूर आले आहेत एक रन तिथे जरूर पाहायला मिळतोय आणि एका धावेनंतर धाव संख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 39 रन्स ऑन द बोर्ड प्रमोद जर आपण पाहिलं ना तर रिव्हर्स आणि स्विच हिट हे दोन फटके आपण पाहतायत तर रिव्हर्स म्हणजे काय तुम्ही फक्त एकाच अँगलनं बॅटला फक्त दिशा देता आणि स्विच हिट म्हणजे तुम्ही ज्यावेळेला तुमच्या ग्रीप चेंज करता त्याला स्विच हिट म्हटलं जातं आणि क्रिकेटमध्ये हे फटके जे आहेत ते आपल्याला रिव्हर्स स्विच हिट पाहायला मिळतात त्यावेळेला मात्र बॅकफुटला गेले सुंदर ते खेळून काढलं लॉंग ऑनच्या दिशेला क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये आहेत एक रन तिथे पाहायला मिळतो बघा मित्रांनो क्रिकेट म्हणजे फक्त खेळणं नाहीये मैदानामध्ये जाणं बॉलिंग करणं फिल्डिंग करणं पण क्रिकेटचा प्रॉपर अभ्यास करणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे तुम्हाला प्रत्येक गोष्टी या माहीत असणं खूप महत्वाचं आहे या क्रिकेटच्या दुनियेमध्ये चेंडूंचा विचार केला या षटकातील आतापर्यंत चेंडू झालेत 5 शेवटचा चेंडू हाताळण्याकरता सज्ज होतोय पुन्हा एकदा केतन त्यावेळेला मात्र बॅकफुटला गेले एलिव्हेशन तर जरूर केलंय मात्र चेंडू हवे क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली कुठलीही चूक करणार नाहीये अतिशय सुंदर असा झेल टिपला जातोय फलंदाज बाद धन्यवाद डीजे थँक्स वेलकम बॅक टू वसई ग्रामीण प्रीमियर लीग नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत नितीन सोमण अतिशय सुंदर अशी ओपनिंग पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली 40 धावांची एक अभेद्य पार्टनरशिप इथे पाहायला मिळाली आणि ती पार्टनरशिप मात्र ब्रेक केली आहे गोलंदाज आपण पाहतात केतन काय जबरदस्त स्पेल मात्र केतनचा हा पाहायला मिळाला पहिलं षटक त्यानं वैयक्तिकरित्या हाताळलं संघाकरिता चौथं षटक त्यानं हाताळलं 4 षटकांचा खेळ झालाय 4 षटकांच्या खेळानंतर नित्यसाई प्रतिष्ठान आडणे संघाची धाव संख्या फलकावरती झाली आहे 40 आता मात्र कर्णधार स्वतः मैदानाच्या आतमध्ये दाखल होता नॉन स्ट्रायकिंग एंडला नितीन सोमण स्ट्रायकिंग एंडचा विचार केला तर अजूनही संजय बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय संजयच्या धावा जर आपण पाहिलं तर आतापर्यंत संजयच्या बॅटमधून 14 बॉल त्यांना आतापर्यंत खेळले आहेत आणि 24 धावा या इंडिव्हिज्युअली त्यानं बनवल्या आहेत आपल्या संघाकरिता
सलामीवीर कसा असावा त्याचं मात्र उत्तम उदाहरण इथे संजयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला मात्र काय जबरदस्त फटका स्ट्रेटच्या दिशेने खेळलाय, चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार, येतोय चौकार. धन्यवाद. षटक क्रमांक पाचवा हाताळण्याकरता आपण पाहताय दीपेश आले पहिल्याच बॉल वरती, मात्र अप्रतिम असा फटका तिथे पाहायला मिळाला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक थोडा वाईड होता, त्या कारणास्तव मात्र गॅप पाहिला फलंदाजाने आणि त्या दिशेला मात्र चेंडूला खेळवून काढलं. षटकातील पुढील बॉल यावेळेला मात्र स्कूप करण्याचा प्रयत्न तिथे जरूर होता, पण यावेळेला मात्र चेंडू प्रॉपरली काही बॅटवर आला नाहीये. धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये देखील नितीन सोमण तिथे होते आणि यावेळेला मात्र फलंदाज संजयने थांबवलं की धाव घेण्याची गरज नाहीये, रिस्क घेण्याची गरज नाहीये आणि दोन्ही फलंदाज सुस्थितीमध्ये ऑन द ग्राउंड आपल्याला पाहायला मिळत आहेत. धाव संख्या जर आपण पाहिलं फलकावरती झाली आहे 44 धावा, 44 रन संपा ऑन द बोर्ड आपण पाहतायत. संजय जर आपण पाहतोय 28 धाव संख्येवरती खेळताना दिसतोय. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल यावेळेला मात्र खेळून जरूर काढले, आकाश तिथे पुढे येतात, झेल टिपला जाईल का, परंतु नाही, ते दोन धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. कैलासजी जाधव यांचे पिताश्री कमलाकर साहेब जाधव यांच्या विद्यमानांना आपण पाहतायत. संजय भोईर यांनी धावा ज्या जमवल्या त्याकरिता मात्र 500 रुपयांचं पारितोषिक इथे जरूर जाहीर केलंय. धन्यवाद आणि नक्कीच आशीर्वाद देत आहेत संजयला. काय सुंदर खेळी करतो, निर्णायक खेळी साकारतोय आपल्या संघाकरिता. धाव संख्येचा विचार केला, धाव संख्या सद्यस्थितीला 46 धावा. षटकातील पुढील बॉल यावेळेला मात्र चेंडू बराच बाहेर पाहायला मिळतोय, कुठेतरी लय भरकटली जाते आहे. गोलंदाज दीपेशची चेंडूंचा विचार केला, आतापर्यंत या षटकातील चेंडू हाताळून झालेले आहेत 3, धाव संख्या फलकावरती झाली आहे एक्स्ट्राच्या मदतीनं 47. बघा तुम्ही ज्या वेळेला क्षेत्ररक्षण करता त्यावेळेला मात्र स्टार्ट घेणं खूप महत्वाचं आहे. आकाशने जर स्टार्ट घेतली असती कदाचित तो चेंडू मात्र ते अडवू शकले असते, पण तसं काही झालं नाहीये. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं चौकार आपल्याला पाहायला जरूर मिळाला होता. षटकातील चौथा चेंडू पुन्हा एकदा यावेळेला मात्र चेंडू कुठेतरी सुटला जातोय गोलंदाजाच्या हातामधनं. नक्कीच खऱ्या अर्थानं प्रमोद आपण पाहिलं तर कौशल्य असतं टेनिस बॉल क्रिकेटरचं, कारण की चेंडूवरती कुठल्याही प्रकारचे ग्रीप नसते आणि ते चेंडूवरती ग्रीप निर्माण करून योग्य पद्धतीने चेंडू हँडल करून तो डिलिव्हर्ड करायचा असतो आणि नक्कीच आपण कौतुक करावं लागेल जे जे गोलंदाज आपण आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहतोय. मात्र अखुट टप्प्याचा बॉल सुंदर ते खेळून काढला चेंडू बराच काळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथे जरूर येत आहेत आणि चांगलं जजमेंट केलंय फलंदाज. इथे मात्र बाद होतोय संजय बॅक टू दी टेक आउट. धन्यवाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय अमित बारफ फ्रॉम आडणे, आडणे गावचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आडणे भूतपाडा या गावचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूंचा विचार केला तर या षटकातील चेंडू सद्यस्थितीला आतापर्यंत झालेले आहेत हाताळून 4 चेंडूंचा खेळ झालाय. पाचवं षटक दीपेश घेऊन आलेत, पहिला बॉलवरती चौकार, तदनंतर डॉट, तदनंतर दोन धावा, तदनंतर वाईड आणि तदनंतर विकेट. एक चांगलं षटक मात्र जरूर पाहायला मिळतं, कमबॅक जरूर दीपेशने केलंय या षटकामध्ये. षटकातील पाचवा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ने हाताळण्याकरता दीपेश सज्ज होत आहेत. त्यावेळेला मात्र खुलवत टप्प्यात जरूर टाकले, दिशा देण्याचं काम केलं, इंटू द गॅप चेंडूला पाठवलं, चेंडू गेलाय मिड विकेट सीमा पार, येतोय चौकार.
फलंदाज मात्र संधीची वाट पाहत असतात आणि यावेळेला मात्र पहिलं फलंदाजाने गॅप आहे आणि त्या दिशेने मात्र खेळून काढले चेंडूला. चार धावा मात्र चरू जमवल्या आपल्या संघाकरिता. आपला मात्र खोलवर टप्प्याचा हा बॉल मात्र पायावरती जरूर आदळला. पंचांकडे मात्र दाद तिथे मागितली आहे आणि पंच जरूर दर्शवत आहेत आमच्याकडे इट इज अ लेग बाईज चा सिग्नल येतोय आणि या लेग बाईज ने एक्स्ट्रा दावेनंतर धाव संख्या जर आपण पाहतोय नित्य साई प्रतिष्ठान आडणे या संघाची फलकावरती झाली आहे 52 धावा. 52 धावा ऑन दी बोर्ड पाहायला मिळत आहेत. पाच षटकांचा खेळ पूर्ण झालाय. अतिशय सुंदर असा क्रिकेट पाहायला मिळतं. चला एक छोटीशी धून ऐकूया आणि पुन्हा येऊया मैदानाच्या आतमध्ये. ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खान, ही क्रिकेटपटूंची खान. इथे क्रिकेट जीवती प्राण, इथे क्रिकेट जीवती प्राण. या ठाणे 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 डीजे धन्यवाद. नक्कीच क्रिकेट जीव की प्राण हा आपला तुम्हाला सर्वांचा जरूर आहे. पण सध्या जर आपण पाहिलं तर बोर्डाच्या एक्झाम्स परीक्षा चालू आहेत. तर बारावी आणि दहावीच्या मुलांना नक्कीच मी इकडनं सांगेन की आपण अभ्यासावरती लक्ष केंद्रित करा आणि तदनंतर परीक्षा संपल्यावरती पुन्हा आपण क्रिकेटकडे लक्ष जरूर द्या. कारण की तुमचा बेस जर चांगला असेल तरच तुमचं भविष्य हे उज्ज्वल राहील. त्यामुळे त्यांना शुभेच्छा जरूर असतील बारावी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना आमच्या कॉम्बॉक्स मधून आणि वसई ग्रामीण प्रीमियर लीग कडून. षटक क्रमांक सहावं हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती केतन. केतन ऑन द मार्क. शेवटच्या सहा चेंडूंमध्ये किती धावा जमल्या जातील, किती धावांचं लक्ष ठेवलं जाईल आणि ते मात्र लक्ष जरूर फलंदाजाने ठेवलं होतं की चेंडूला मैदानाच्या बाहेर पाठवायचं आणि सुंदररित्या खेळून काढलं. चेंडूला पाठवलंय सीमापार. षटकार सहा धावा. धन्यवाद डीजे. थँक्स. का फुलर लेनचा चेंडू होता. काय जबरदस्त अप्रतिम क्रॅकिंग शॉट तिथे पाहायला जरूर मिळाला आणि सहा धावांची मोहर तिथे उमटवली आहे. सहा धावांनी धाव संख्या आपण पाहतोय नित्य साई प्रतिष्ठान आडणे संघाची फलकावरती झाली 58 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेला मात्र बॅकफुटला जरूर गेले होते. पदला तिथे केलं होतं. एक रन तिथे 22 माध्यमातून जरूर पाहायला मिळते. बघा ज्यावेळेला तुम्ही सफल होता आणि पंचांकडे दाद मागता यावेळेला तुम्हाला ते सिग्नल तुम्ही अपेक्षित असता ते मात्र मिळणार नाही आहेत. अतिशय सुंदर मात्र पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशाल नाईक आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर अजित म्हात्रे यांनी क्रिकेट त्यांनी देखील मोठ्या प्रमाणावरती टेनिस बॉल क्रिकेट हाताळलंय. मात्र काय सुंदर बॉल, जबरदस्त अप्रतिम गोलंदाजी इथे पाहायला मिळते. चेंडू जर पाहायला गेलं या शेवटच्या षटकातील आतापर्यंत झालेले आहेत 3. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ हा अजूनही बाकी आहे. या 3 चेंडूंवरती किती धावा जमवल्या जातील आणि किती धावांचा टार्गेट सेट केलं जाईल हे आता पडताळून पाहणं खूप गरजेचं आहे. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल बॅकफुटला गेले. सुंदर ते खेळून काढलं बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला. इथे मात्र झेल सुटला जातोय. जुग जुग जिओ असं मात्र क्षेत्ररक्षक म्हणतायत. एक रन तिथे मात्र परिपूर्ण केली जाते. एका धावेनंतर धाव संख्या फलकावरती झाली आहे 60 रन्स ऑन द बोर्ड. एका मजबूत धाव संख्येपर्यंत मात्र संघ जरूर पोहोचला आहे नित्यसाई प्रतिष्ठान आडणे. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. सुंदर ते खेळून काढलं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेस करतायत. तिथे चांगला चेस तिथे पाहायला मिळतोय. दोन धावा मात्र रोखू शकणार नाहीयेत. या दोन धावांच्या मदतीने धाव संख्या आपण पाहताय धाव फलकावरती चाललेली आहे 62 धावा. चेंडूंचा विचार केला तर या षटकातील चेंडू आतापर्यंत झालेले आहेत 5. शेवटचा चेंडू ऑन दी मार्क हाताळण्याकरता सज्ज होईल पुन्हा एकदा गोलंदाज. गोलंदाजी मार्क वर दीपेश केतन. यावेळेला मात्र सुंदरसा बॉल तिथे पाहायला मिळतोय. अप्रतिम असं यशरक्षण पाहायला तिथे जरूर मिळालं. षटकाची इथे झाली समाप्ती. सहा षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. सहा षटकांच्या खेळानंतर धाव संख्या फलकावरती झाली. टॉस करण्याकरिता टॉस बॉक्स जवळ यायचा आहे.
धोदडे प्रदीप धोदडे साहेबांना विनंती करीन की टॉस करण्याकरता आपण इथे यायचंय. सल्लागार आहेत व्हीजीपीएल वसई ग्रामीण प्रीमियर लीगचे. दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित झाले आहेत. एका बाजूला एएनसी कणेर, एका बाजूला आपण पाहणार आहोत जय महाराष्ट्र चांदी. असे दोन कर्णधार समोरासमोर आपल्याला खेळताना नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला जरूर मिळतील. प्रदीप धोदडे साहेबांना विनंती करेन की आपण कॉइन स्पिन करायचं आहे. नाण्याच्या एका बाजूला जर आपण पाहिलं तर टेल आणि एका बाजूला आपण पाहतो हेड. कुठला संघ कॉल देईल? जय महाराष्ट्र चांदी कॉल देतोय. टेल इथे मात्र टॉस जिंकलाय. जय महाराष्ट्र चांदी संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काय डिसिजन असणार आहे? बॅटिंग बॅटिंग घेण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. काय या स्पर्धेविषयी तुम्ही काय म्हणाल? चांगलं नियोजन नक्कीच. शुभेच्छा असतील तुम्हाला या मॅच करता. एएनसी कणेर जर आपण पाहिलं, एएनसी कणेर संघ जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणा करता आता तुम्हाला स्वीकारले 6 षटक हाताळायचे आहेत. काय स्ट्रॅटेजी असणार आहे? कुठले की बॉलर्स तुमच्याकडे आहेत? भरपूर आहेत. राहुल आहे, किरण आहे. नक्कीच नक्कीच तुम्हाला पण आम्ही शुभेच्छा देतोय. जय महाराष्ट्र चांदी पूर्ण टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. जय महाराष्ट्र संदीप संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून यावेळेला फलंदाजी स्वीकारले. एक जरूर धाडसी निर्णय घेतला गेला अक्षयने. पाहायचं कारण संध्याकाळचं सत्र आहे आणि चेस करण्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट होतो आणि अशा वेळेला मात्र या ठिकाणी फलंदाजी करणं साहजिकच, कारण अक्षय राहुल पाटील यांचे बंधू पाहायला मिळतात. यंदाच्या वर्षात रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी राहुल पाटीलने खूप सुंदर पद्धतीने पाहायला मिळाली. प्रथमेश ठाकरे असतील, सुरज पष्टे सारखा खेळाडू आपण पाहू शकलात, प्रशांत गरज सारखा खेळाडू. म्हणजे पालघर जिल्ह्याने अतिशय वेगवेगळ्या विभागात जाऊन खूप चांगल्या प्रकारची प्रगती केली. संजय गरजचा पहिला चेंडू यावेळेला ऑन साईडला, पहिल्या चेंडूवर व्हेरी फास्ट बॉल यावेळेला इरादे पक्के स्पष्ट केलेत. आउट ऑफ द पार्क, 6 धावा, गुड शॉट. पहिल्या चेंडूवर व्हेरी फर्स्ट बॉलला योगेश पाटीलच्या बॅट मधून येतो एक खणखणीत दर्जेदार फुलटॉस चेंडूला. जैसी गेंद वैसी नसीहत, सिक्सर ऑफ साइडला. या वेळेला इनफील्ड क्लिअर करत असताना क्रिकेटिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. एक क्लास चौकार, व्हीजीपीएल चौकार, षटकारानंतर येतोय खणखणीत चौकार. चेंडूवर या वेळेला मात्र आपण पाहू शकाल जबरदस्त षटकारानंतर चौकार. योगेश पाटील सातत्याचं दुसरं नाव कन्सिस्टन्सी या वेळेला पाहायला मिळते. भावेश गरज पोलीस दलात कार्यरत आहेत, ब्रँड ऑफ बिनार, काहीतरी समजवत असताना आपल्या पार्टनरला, कारण या दोन खेळाडूने भरपूर उन्हाळे पावसाळे पाहिलेत आपल्या करिअरमध्ये. टॅप केला जातोय ह्या वेळेला भावेश गरजकडे, चेंडू निघून जातोय जे सजेस्ट केलं गेलं आणि त्यानंतर मात्र लेंथ लाईन आता स्वीकारली जाते. 3 चेंडूचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 11 धावा. फार कमी प्रमाणात असे फलंदाज असतात की पहिल्या चेंडूपासून अक्षरशः मात्र पहिल्या चेंडूपासून षटकार मारण्याच्या तयारीत असतात आणि त्यामध्ये योगेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. जसं आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जाचा विचार केला तर वीरेंद्र सेहवागला आपण सातत्याने पाहिलं, खूप वेळा मात्र पहिल्या चेंडूवर षटकार मारण्याची किमया साध्य केली. असा स्पेशल खेळाडू म्हणून पहिल्या चेंडूवर मारण्याचा पराक्रम त्याचा कित्येक वेळा आपल्याला पाहायला मिळाला. कसोटी क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर क्रिस गेलचा मात्र उल्लेख केला जातो. गोलंदाज सज्ज होईल तर न्यूझीलंड संघाचा क्रिस ग्रे कोण विसरेल? 6 वेळा कसोटी क्रिकेटमध्ये मात्र पहिल्या चेंडूवर षटकार मारण्याची किमया साध्य करण्याचा मान मिळवला होता गोलंदाज सज्ज. दीपक मडवी आज परिपूर्ण दारोमदार असेल, जबाबदारी स्वीकारावी लागेल. ऑन साइडला शॉर्ट ऑफ लेन चेंडूला तारा नाहीये, सरळ चेंडू निघून जाईल 4 धावन करता. खराब चेंडू, दिशा से भटके तो मिलेंगे फटके. चेंडू निघून जाईल 4 धावन करता. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या स्वागतासाठी चौकार, गुरु गडगे यांचा चौकार आणि स्वागत.
चौकर आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती फलकावर 15 रन्स 15 धावा. अतिशय सुंदर फलंदाजी. खोलवर चेंडू होता ऑफसाइडला. काय क्लास या वेळेला पाहायला मिळतं. जबरदस्त ऑफ ड्राइव्ह ऑन द अप ऑन द राइज खेळला गेला इंटू द गॅप मध्ये. नेत्रदीपक ग्लोरियस स्ट्रोक चौकार. ट्रेस बुलेट शॉट पाहायला मिळतोय. चौकार चला है जश्न चलेगा. ये हो डगर वो हो डगर मैना रुकेगा. आईला रे आईला एका संघातून मात्र खेळताना पाहायला मिळत आहे. एक गाव एक फॉर्मॅट मधून आज मात्र डावपेच माहिती आहे दीपक मडवीला. ऑफ साइडला या वेळेला सुरेख पद्धतीने बॅकफूट पंच केला जातो. एक गॅप वर गॅप मिळत असताना दीपक मडवी या वेळेला शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ दर्शवत असताना एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 23 धावा. क्या बात आहे दीपक मडवी. ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॅटिंग योगेश आणि दीपकने मात्र जो क्लास दाखवलाय वाखाणण्याजोगे पाहायला मिळतोय. वंडरफुल बॅटिंग. प्रत्येक प्रेक्षकांच्या गळ्यातले ताईत बनत आहेत आणि पहिलं षटक नावावर जाईल प्रतिबिंब आणि अधिराज्य उमटवलं या दोन बॅटरने दीपक अँड योगेश. चला नो मीटिंग नो टाइम प्लीज डोंट वेस्ट द टाइम. घेऊया एक डीजे ब्रेक. लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. अगराने माझा मळा मंदी सुभाष कदम यांचा डीजे या वेळेला पाहायला मिळतो. शिवनेरी पासून त्यांची सुरुवात होते आणि त्यानंतर आज वसई तालुक्यामध्ये खास करून या ठिकाणी परेश किनी यांनी त्यांना इन्व्हाइट केलं गेलं मंडप डेकोरेटर्स. संदेश किनी मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. साईबाबा स्पोर्ट्स भामटपाडा संघाला कॉपरेट करत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 23 धावा. गुड स्टार्ट अप्रतिम स्टार्ट मिळवून दिले गेले. चंडिका कोपर असा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. पंकज पाटील या वेळेला पाहायला मिळतोय मॅन फ्रॉम बिनार आणि खूप चांगला चेंडू या वेळेला आपण पाहू शकता. पंकजचं एक वैशिष्ट्य राहिलंय अंडरआर्म पासून ज्याने प्रवास सुरू केला त्यानंतर ओरम मध्ये पदार्पण केलं आमदार चषक साहेबांचं मैदान खेळला पाहायला मिळाली आणि तिथून मात्र त्या साहेबांच्या मैदानापासून त्याचा प्रवास ओरम मध्ये पाहायला मिळाला. या वेळेला बॅकफुटला जाऊन हलक्याच्या हाताने जंटल पुश. रुपेश पागी मात्र कव्हर पॉईंट मध्ये होता. तिथून मात्र फेकी येईल मेल सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 24 या धावसंख्येवर. पंकज पाटीलचं एक वैशिष्ट्य असं आहे की सबमरीन डिलिव्हरी. जास्तीत जास्त चेंडू त्याचे खाली राहताना आपल्याला पाहायला मिळतात. बाउन्स कधीच होताना पाहायला मिळत नाहीत. ही पंकज पाटीलचं खास वैशिष्ट्य राहिलंय या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. पंकज पुन्हा एकदा सज्ज होईल दीपक मडवीसाठी. एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर स्ट्रगल करत होता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये परंतु आता मात्र या सामन्यामध्ये काय करेल. यावेळेला मी म्हटलं होतं खाली राहता चेंडू ही सबमरीन डिलिव्हरी. हे वैशिष्ट्य राहिलंय पंकज पाटीलचं. भरपूर वेळा मात्र मी पाहिलंय ऑब्झर्व करत असताना या पंकज पाटीलला. गुड डिलिव्हरी क्लीन बोल्ड फलंदाज यावेळेला मात्र बॅक टू द डग आउट. फर्निचर डिस्ट्रॉइड केलं गेलं. दांडीगुल बॅक टू द पॅव्हिलियन. राहुल पाटील अर्थातच आपण पाहत आहोत. चिंटू यांनी मात्र शुभेच्छा दिल्या होत्या सकाळच्या सत्रामध्ये आणि त्यांचं हे टायटल सॉन्ग आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत फक्त एक धाव खर्च केले गेले. पंकज पाटील ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. टप्पा अचूक असेल भेदक मारा असेल तुमच्याकडे वेग असेल या तिन्ही गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर जगातील सर्वोत्तम फलंदाज आला तरी सुद्धा तुम्ही त्याला बीट करण्याची क्षमता बाळगू शकता आणि तेच मात्र करताना पाहायला मिळतोय. पंकज पाटील
खाली राहिला होता चेंडू, विशाल नाईक सरांकडे अपील केली होती, उत्साह होता, आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. पंचांनी लगेच सांगितलं, इम्पॅक्ट पाहिलं की पिचिंग कोणत्या मात्र यावेला स्पॉट वर झाले, आणि तिथून मात्र लगेच पंचांनी सांगितलं ऑफस्टंपच्या खूपच बाहेर यावेला मात्र चेंडू पिच झाला होता, आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. कारण हे क्वालिटी दर्जाचे पंच आहेत त्रिमूर्ती. एका साईडला विशाल नाईक सर, अजित म्हात्रे सर अँड आशुतोष वेवारे सर. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 24 धावा. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. कशा आता दबाव आहे, दबाव आहे. या वेळेला डिरेक्ट हिट झाला असता तर कदाचित या ठिकाणी परतावं लागलं असतं, परंतु रिस्क घेतली गेली होती. तिथे योगेश पाटील डेंजर झोन मध्ये होते आणि धावांची गती सिंगल मेल, सिंगलच्या धाव सह्याने धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवर. 5 चेंडूचा खेळ झालाय, 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 25 वर जाऊन पोहोचले गेले. 63 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. ही छोटी धावसंख्या नाहीये, कारण इथे मात्र कधी कधी छोटं बॅटल खूप मोठं बॅटल रंगताना पाहायला मिळतं. छोटी धावसंख्या एक मोठ्या बॅटल कडे वळते. श्री सालकर साहेब मॅचचा आनंद घेत असताना कुणाल रॉयल मांडवी भरपूर वर्ष ओनरच्या भूमिकेत आहेत. ऑफ साईडला या वेळेला मात्र खडेखडे स्ट्रोक खेळला गेला होता सुरेख पद्धतीने जजमेंटने. झेल टिपत मात्र फलंदाजाला या वेळेला तंबूच्या असल्याला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट मिस्टर योगेश पाटील गॉन. चला, नो मीटिंग नो टाइम, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. कारण घड्याळ जवळजवळ वाजलेत, 5 वाजलेले आहेत ऍक्युरेट, आणि अजून आपल्याला इथून 16 षटक खेळवायचे आहेत. 16 षटक ही मात्र आपण 1.25 तास ते 1.5 तासामध्ये कंप्लीट झालीच पाहिजेत, याची दखल घ्या. धावसंख्या झालेली आहे ती एकंदरीत 25 धावा. आता येणारे चेंडू 24 असतील आणि 24 चेंडू मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 38 धावांचं लक्ष अजून सुद्धा पाहायला मिळतं. 24 चेंडू 38 धावा. जतीन किनी रेस करताना पाहायला मिळत आहेत. साहिल पाटील एवन जोडी ब्रँडेड जोडी आहे. चार षटक आहेत, 38 धावांची गरज. 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याची किमया जयेश पाटील यंदाच्या वर्षामध्ये 2023 मध्ये खूप चांगल्या प्रकारचं अडणे तेलपाडाच्या मैदानात मात्र आपण पाहू शकलात या खेळाडूला, आणि खूप चांगली प्रगती करताना पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर 25 धावा झालेल्या आहेत, तिथून 4 षटक 38 धावा. चला थोडासा स्पीडअप करा, स्पीडअप करा जरा गेम. सामन्याला सुरुवात. चला घाई करा, स्पीडअप करा जरा गेम प्लीज. गोलंदाज सज्ज होईल या वेळेला गोलंदाजी मार्कवर अमित. अमित बरफ. चला संजय गरज थोडीशी स्पीडअप करा जरा गेम प्लीज. ओव्हर होऊन 7 मिनिटे झालेत. अमित घाटाळ या वेळेला गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. अमित बरफ या वेळेला आपण पाहत आहेत. विकी कुंदेकर थोडेसे मात्र कन्फ्यूज करतायत. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन या वेळेला पाहायला मिळाली. सरळ चेंडू निघून जाईल. भावेश गरज मात्र पुढे सरसवले गेले होते. सिंगल मेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते फलकावर 26 रन्स. इथून रफ अँड टफ सामना पाहायला मिळेल का. एका साईडला आई चंडिका कूपर हा संघ पाहायला मिळतो, तर एका साईडला नित्य साई प्रतिष्ठान आडणे. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर. व्हेरी वेल कॅच पंकज मडवी. अप्रतिम आपण पाहू शकतायत, या खेळाडूने सुद्धा खूप चांगली प्रगती केली. ब्रँड ऑफ सांदीप म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, एक उत्कृष्ट गोलंदाजाचा दर्जा अतिशय पाहायला मिळतो. गोलंदाज जर आपण पाहिलं तर अमित बरफ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. ती बॅकवर्ड स्क्युअर लेगचा क्षेत्ररक्षक स्क्युअर लेग मध्ये आणला जातोय. भावेश गरज जे पोलीस दलात कार्यरत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, संजय त्याच्या समोर असेल. फ्रॉम 5 रुखा
गुड डिलिव्हरी, सुपर सुपर लेंथ ऑफ लाईन, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. कारण हे व्यासपीठ त्यासाठीच तुम्हाला दिलं गेलंय. तुमचं तुम्ही या ठिकाणी टॅलेंट दाखवा. टॅलेंट दाखवत असताना मात्र पुढच्या वर्षामध्ये असं टॅलेंट दाखवा की मात्र संघ मालकाने सांगितलं पाहिजे की मला निवडलं पाहिजे, मला ऑप्शन मध्ये ठेवलंच नाही पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही टॅलेंट दाखवा, गुणवत्ता तुमची सिद्ध करा. धावसंख्या स्कोर कार्ड वर 26 वर जाऊन पोहोचले गेले. यावर ऑफ साइड ला खेळला गेलाय, फटका तर चांगला आहे तिथे. मात्र पंकज मडवी, व्हॉट अ प्रेझेन्स ऑफ माइंड, मॅग्निफिसंट फिल्डिंग, अतिशय सुंदर यावेळेला क्षेत्रक्षणाचा दर्जा पाहायला मिळतो. धावांची गती स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 27 धावा. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर पाहायला मिळत आहे. 63 धावांचा पाठला करताना पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा आल्यानंतर दुसरं षटक काय गोलंदाजी हाताळली गेली होती. फक्त 2 धावा खर्च केल्या पंकज पाटीलने. मी म्हटलं होतं पंकज पाटील एक समरिंग डिलिव्हरचा, मात्र आपण पाहू शकताय बेताच म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, ब्रँड ऑफ भिनार. इथे जयेश पाटील मात्र चेंडूला फक्त दिशा देतोय. भावेश गरत क्विकली फेकी करताय, तिथपर्यंत पोहोचेल संजय. चिकी सिंगल मिळाली, चिकी सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर आतापर्यंत पाहायला मिळतंय. 28 धावा, 28 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहे. सिंगल डबलला महत्व देत आहे दोन्ही फलंदाजांना ठाऊक आहे. तर इथून जर आपण पाहिलं तर 35 धावांचं लक्ष असेल. 20 बॉल, 35 धावा, काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. अमित बरफ यावेळेला ऑन साइडला, शॉडमपूलचा फटका गॅप मध्ये आहे का पायाचा. यावेळेला क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू निघून जाईल. विकेश लोंडेला मात्र बीट करत चेंडू निघून जातोय. 4 धावन करता येतोय चौकार 4. धन्यवाद, काय अतिशय सुंदर फटका यावेला मात्र पाहायला मिळाला फलंदाजाच्या बॅट मधून. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल हाताळण्याकरता सज्ज होते गोलंदाज. गोलंदाजी मार्क वर अमित. यावेळेला मात्र खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू पंचांकडे दाद जरूर तिथे मागितली आहे. अतिशय सुंदर गोलंदाज मात्र पाहायला मिळतो अमित. अतिशय सुंदर योग्य टप्पा वाईट यॉर्कर मात्र यावेळेला मात्र चेंडू पाहायला मिळाला होता. डिलिव्हर्ड देखील केला आणि डॉटचे संकेत तिथे जरूर मिळाले मैदानाच्या आतमधून. डॉट चेंडू येत असताना आता मात्र षटक क्रमांक अमर पाटील आम्हाला दर्शवत आहे. 3 षटकांचा खेळ झालाय, 3 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 32 धावा. इथून जर आपण पाहिलं तर येणारे चेंडू 18 चेंडूमध्ये 31 धावांची गरज असेल. 18 चेंडू 31 धावा, 10.33 सरासरीने आपण पाहत आहे. चला स्पीडअप करा जरा गेम, टीम मीटिंग करू नका, वेळ दौडू नका. प्लीज पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी जरूर मैदानाच्या आतमध्ये केली जाते. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर वसई ग्रामीण प्रीमियर लीग 2023 चा हा शानदार सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. 120 ग्रॅमच्या टेनिक चेंडूने अक्षरशः तुम्हा चला वेळ दौडू नका प्लीज, चर्चा करण्यासाठी तेवढा वेळ नाहीये आता. कारण अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे, त्या अनुषंगाने मात्र प्रत्येकाला मी ताकीद देईन. 3 षटक आणि विजयासाठी 31 धावांची गरज असेल. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान आणि आज पंचक्रोशीतून सर्व प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. साईडला आई चंडिका कोपर संघ आपल्याला पाहायला मिळतो. तर नित्यसाई आपण पाहू शकाल, नित्यसाई प्रतिष्ठान आडणे, कैलाश जाधव आणि प्रदीप किरकिरे यांचा संघ. तर एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय संघ आहे आई चंडिका कोपर, प्रशांत चौधरी यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कार्यकारिणी मंडळाचा विचार केला तर सचिनजी माळवी चे अध्यक्ष आहेत, संजयजी किरी कार्यकारी अध्यक्ष, रुपेश पाटील उपाध्यक्ष. चला स्पीडअप करा जरा गेम. तुम्हाला स्ट्रॅटेजिक टाइम आउट का दिला जातो त्याचं एक मी यावेळेला ऑब्झर्व करेन, यावेळेला सांगेन की तेव्हा तुम्ही मीटिंग करताना त्यावेळेला तुम्हाला गोलंदाज कोण आणायचं आहे, त्यावेळेला तुला कोणत्या पोझिशनवर जायचं आहे, मिड ऑन, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, की ज्या पद्धतीने फाईन लेग, डीप मिड विकेट, हे क्षेत्र तुम्ही निवडलं पाहिजे. तिथे ती चर्चा करा. ती चर्चा केल्यानंतर तुम्ही गोलंदाजीला आल्यानंतर वेळ जाणार नाही. ही तुम्ही चर्चा केली तर डेफिनेटली मात्र आपला वेळ सुद्धा वाचेल, तुम्हाला चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल आणि 10 वेळा मात्र आम्हाला अनाउन्समेंट करायला लागणार नाही. या गोष्टी खूप महत्वाच्या भूमिका असतात. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 32 धावा, 32 रन्स आणि कर्णधार एकच असावा क्रिकेटच्या खेळामध्ये.
अकरा कर्णधार बनले तर त्या क्रिकेट मध्ये कर्णधाराची व्हॅल्यू शून्य आहे. ऑन साइडला फटका चांगला या वेळेला मात्र आपण पाहू शकता मिस टाइमिंग जरूर झाला होता. आकाशला मात्र बीट करत चेंडू निघून जाईल त्या ठिकाणी. बॅकअप चांगला मिळतोय मिस्टर रुपेश पागीच्या माध्यमातून मिळेल त्या ठिकाणी फक्त सिंगल पंकज पाटील. गेल्या ओव्हर मध्ये स्पेल जर आपण पाहिला तर दोन धावांचा फक्त स्पेल पाहायला मिळाला आणि दोन विकेट मिळवल्या. दॅट्स अ टर्निंग पॉइंट. सुपर बॉलिंग. धावांची गती स्कोर कार्ड वर लागली जाते जाऊन पोहोचते ती फलकावर. 33 धावा 33 रन्स. फलंदाज संजय आहे एका साइडला. आपण पाहत आहेत जयेश पाटीलची अजून बॅट बोलू लागलेली नाहीये. जे श्रोते युट्यूब वर जोडले गेलेत पाटील नेटवर्कच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न संजय गरड डिसिप्लिन क्रिकेटर च्या हातामध्ये. यावेळेला चेंडू विसावला गेला. फलंदाज या ठिकाणी बाद. तिसरा धक्का पंकज पाटील यावेळेला देत असताना प्रतिस्पर्धी संघ आई चंडिका कुपर संघाला गॉन. धावसंख्या 33 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. 33 धावा विजयासाठी अजून सुद्धा 30 धावांची गरज असेल. गोलंदाज सज्ज होईल यावेळेला पंकज पाटील उजव्या हाताने. गुड डिलिव्हरी बॅटची एज अँड टेकन आल्या पावली परत. सुपर बॉलिंग अप्रतिम गोलंदाजीचा दर्जा पंकज पाटील. ज्यावेळेला सकाळच्या सत्रामध्ये ते ग्राउंड मध्ये आले त्यावेळेला विचारलं पंकज तुझी प्रॅक्टिस कशी सुरू आहे. त्यांनी सांगितलं विदाऊट प्रॅक्टिस. परंतु 2 ते 3 सामने मी खेळलो प्रॅक्टिस मॅच आणि त्या प्रॅक्टिस मॅच मध्ये मात्र माझी गुणवत्ता सिद्ध केली आणि पुन्हा एकदा मात्र फेअरली यावेळेला आपण पाहू शकता गुणवत्ता दाखवत असताना पाहायला मिळतोय. बॅक टू द डगआउट फलंदाज केतन गॉन. दोन लगातार दोन चेंडूवर फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतल्यानंतर संघाची धावसंख्या मात्र यावेळेला प्रतिकूल परिस्थितीमध्ये. आता कोणता फलंदाज सावरेल आई चंडिका कुपर संघाला. कारण इथे पंकज पाटीलचं सैराट आलंय गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून. लगातार दोन चेंडूवर दोन गडी बाद केले. आता मात्र विकेट हॅट्रिक वर पोहोचला गेलाय. झोना हॅट्रिक पंकज पाटील. वैभव पाटील नरेंद्रने हॅट्रिक या अगोदर घेतली होती. ऑन साइडला खेळला गेलाय फ्लिकचा फटका. अगदी मात्र यावेळेला जबरदस्त मॅग्निफिसेंट कॅच आणि दुसरी विकेट हॅट्रिकचा. यावेळेला मान या स्पर्धेमध्ये जातोय पंकज पाटील ब्रँड ऑफ भिनार. मॅग्निफिसेंट बॉलिंग ब्युटिफुल बॉलिंग. हॉल ऑफ 5 विकेट या मात्र इनिंग मध्ये पाहायला मिळत आहेत गोलंदाज पंकज पाटील. मी म्हटलं होतं की या गोलंदाजाचे जास्तीत जास्त चेंडू मात्र बाउन्स होताना तुम्हाला फ्लायटेड चेंडू दिसणार नाही. सबमरीन डिलिव्हरी खाली राहत आहे चेंडू. जसं टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर एक मात्र नाव घेईन ते जयदीप दोंडिवले.
ज्या गोलंदाजाचे आपण पाहिले तर आम ऍक्शन लेफ्ट आर्म गोलंदाज आहे शापूरचा हा गोलंदाज, परंतु त्याचे चेंडू जर आपण पाहिला त्याचे कधीही क्लिप पाहिलेत तर आपण फक्त त्याचे चेंडू मात्र खालीच राहतात. हा असा एकमात्र गोलंदाज टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर पाहायला मिळतोय. अगदी हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला गेला, त्यानंतर क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं आणि शापूर रत्न म्हणून ज्याला अवॉर्ड दिला गेला. धावांची गती जर आपण पाहिली तर धाव संख्या 33 झालेली आहे. दीप्तेश देवळेसाठी मात्र यावेळेला केक, श्री सालकर अर्थातच कुणाल रॉयल मांडवी यांच्या माध्यमातून साई यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन. वेलकम कैलाशजी जाधव यांच्याकडून, पंकज पाटील यांच्यासाठी आपण पाहत आहे जे ओनर आहेत कैलाशजी जाधव यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज पंकज पाटील करता आलेला आहे. धाव संख्या फलकावर 33 झाले मात्र यावेळेला सिग्नल मिळत नाहीये. काय गोलंदाजी केले, सुप ऑफ स्पेल ऑन साईडला खेळला गेलाय. फ्लिकचा फटका स्क्युअर लेगला वळतोय. भावेश घरत मात्र त्या ठिकाणी पुढे सरसावतायत पोलीस मॅन. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 34. इथून जर आपण पाहिलं तर एक सुंदर स्पेल, मात्र डगआउट मधून टाळ्यांचा गजर यायला हवा नित्यसाई प्रतिष्ठान आडणे संघाच्या, कारण जबरदस्त गोलंदाजी करत गोलंदाजाने मात्र आक्रमकता दाखवली. सुरेख गोलंदाजीचं पृथ्वीकरण पाहायला मिळालं. 4 षटक यावेळेला, 2 षटक 4 धावा 5 गडीबाद. क्या बात आहे पंकज पाटील, ऍब्सोल्युटली वंडरफुल बॉलिंग. चार षटकांचा खेळ झाला. इथून जर आपण पाहिलं तर 12 चेंडू आहेत, 12 चेंडूमध्ये विजयासाठी 29 धावा. धावा होऊ शकतील मी करेन, परंतु त्यासाठी मात्र आत्मविश्वासाची गरज असेल. जयेश पाटीलला जास्तीत जास्त स्ट्राईक एंडवर आणावं लागेल, कारण सिंगल डबलने मात्र यावेळेला फलक अलतं राहील, परंतु जयेश पाटील जिथपर्यंत आहे तिथपर्यंत मात्र अशा पल्लवीत असतील. एका साईडला प्रदीप सारखा फलंदाज पाहायला मिळतोय. प्रदीपला आज ती संधी यावेळेला दौडून आले की हिरो बनण्याची, क्वचित आणि कदाचित अशा संधीचं सोनं करता आलं पाहिजे मंथन, आणि त्याकरता मात्र प्रदीप आणि जयेश तत्पर आहे. एका साईडला अमित बरफ सारखा एक लेफ्ट आर्म गोल्डन हिरा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, पाहायचंय सामना रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळेल का. आई चंडिका कोपर की नित्यसाई प्रतिष्ठान आडणे. उलटा चेंडू होता, आडव्या पट्ट्याचा उपयोग केला, ऑन साईडला खेळला गेला. मिडॉनचा क्षेत्ररक्षक संजय भोईर मॅन फ्रॉम तिल्लेर यंदाच्या वर्षात मॅन इन फॉर्म म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं त्याकडे चेंडू जिंकून जातोय. तत्पूर्वी मिळेल तिथे सिंगल आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचली गेले. कार्यकारी अध्यक्ष संजयजी किनी यांना आपण फ्रेम मध्ये पाहू शकतायत व्यासपीठावर. श्रीजी सालकर यांना पाहतायत. नवनाथ यांना आपण पाहू शकतायत. रोहित किनी यांना आपण पाहू शकताय. सकाळच्या सत्रामध्ये त्यांचा संघ खेळला. गणेश गुवारी यांना आपण पाहू शकतायत. त्यानंतर अजय घरत, त्यानंतर दीपक पाक्तेकर यांना आपण पाहतायत. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट क्वालिटी अँड स्टँडर्ड वसई ग्रामीण प्रीमियर लीग हे फक्त नाव मर्यादित राहिलेलं नाहीये, तर पहिल्या दिवसापासून मात्र पालघर जिल्ह्याला या स्पर्धेने वेड लावलंय. आणि खऱ्या अर्थानं शिरसाड ते सायवन अशा पद्धतीने आपण सातत्याने पाहायला मिळत आहेत. कणेरफाडा असेल, तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर हा चेंडू निघून जातोय. खोलवर चेंडू होता आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 35 धावा. काय गोलंदाजीमध्ये आक्रमकता दाखवली मंथन, सुपर बॉलिंग करत मात्र यावेळेला थांबून ठेवलं गेलंय. हा दिवस वेगळा होता, परफॉर्मन्स वेगळा होता. इथे परफॉर्मन्स करण्याची गरज जयेश पाटील मात्र सदा यावेळेला आपण पाहतोय, परफॉर्मन्स करताना सातत्याने पाहायला मिळतो. गुड डिलिव्हरी, क्या बात आहे, सुपर बॉलिंग. अतिशय मात्र खोलवर चेंडू, ब्लॉकल मध्ये चेंडू पाहायला मिळत आहेत. हे टॅलेंट आहे. हा खेड्यापाड्यात मात्र अशा प्रकारचं टॅलेंट लपलेलं असतं, ते मात्र दाखवण्याची संधी प्राप्त होते. आणि ते अमित बरब की माझ्याकडे ते टॅलेंट आहे, आय कॅन डू इट, मी हे करू शकतो, हा मात्र तुमच्याकडे विश्वास असला पाहिजे. आणि एका इंग्लंडचे पंतप्रधानांना मात्र 2 वेळा ते पंतप्रधान झाले, त्यांना विचारलं विद्यार्थ्यांनी, जेव्हा विद्यार्थ्यांनी विचारलं तेव्हा शाळेमध्ये गेले होते, तेव्हा विचारलं की सर तुमचं नेहमी मात्र चांगलं मार्गदर्शन असतं, परंतु यशस्वी होण्याचं मागचं रहस्य काय आहे, तर त्यांनी सांगितलं आयुष्यात फक्त नेव्हर गिव अप हे मात्र वाक्य तुम्ही फिट करा, कधीही हार मानणार नाही.
यावेळेला टप्पापर्यंत थोडासा खाली राहिला होता, काही गोलंदाजी केले मात्र चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये. प्रदीप पूर्णपणे चाचपडतोय. संघाची धावसंख्या स्थिरावली गेले, 35 वर जाऊन थांबली जाते 36 वर. आता चेंडू फेकून झाले, तिथे जर आपण पाहिलं तर 8 चेंडू आहेत आणि 8 चेंडू मध्ये विजयासाठी जवळजवळ 27 धावांचं लक्ष असेल. 8 27. गुड डिलिव्हरी, गुड डिलिव्हरी, सुपर सुपर. यावेळेला आपण पाहू शकाल काय गोलंदाजी मध्ये आक्रमकता. पा पंकज मडवी सारखा गोलंदाज असून सुद्धा यावेळेला यंग टॅलेंटला संधी दिली गेले. आज त्यांचं मात्र यावेळेला जरूर मार्क, यावेळेला आपण पाहू शकतात परफॉर्मन्स सातत्याने पाहायला मिळतोय. पंकज पाटीलला आणलं, तर नंतर अमित बरफला आणलं आणि अतिशय सुंदर गोलंदाजीचं पृथ्वीकरण. संजय गरतने माघार घेतली कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा आल्यानंतर 3 षटकांमध्ये सामना संपेल की काय अशी चर्चा सुरू होती. यावेळेला मात्र जयेश पाटील धाव घेण्याच्या मूड मध्ये नसतील कारण त्यांना माहित आहे इथे षटकाराशिवाय आता पर्याय राहिलेला नाहीये. कारण आता 6 चेंडू आणि 27 धावा, जेव्हा 6 चेंडू 27 6 चेंडू 28 असं समीकरण येतं ना, त्यावेळेला मात्र मला सातत्याने राहील शाहिद अन्सारी मॅन फ्रॉम कॉमन या खेळाडूची आठवण येताना पाहायला मिळते. कारण मंथन वडूनगरचं ते मैदान आणि अतिशय मात्र आपण पाहू शकला त्या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं होतं. 6 27 जयेश, 6 बॉल 27 धावा. चला नो मीटिंग नो टाइम, घड्यात वाजले जवळजवळ आपण पाहत आहे 5:19 आणि अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे तर तो टाइम कव्हर झाला पाहिजे. थोड्याच वेळात आपण केक कटिंग करणार आहोत. त्या ठिकाणी दीप्तेश देवळे जो कुणाल रॉयल मांडवी संघाचा खेळाडू आहे आणि त्याचा जन्मदिवस, त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा असतील. हा दिवस त्यांच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ हीच आई जीवदानी चरणी प्रार्थना. सहा 27 समीकरण पाहायला मिळत आणि चर्चा सुरू होती राहील अन्सारीची. 6 चेंडू 28 धावांची गरज असताना मात्र गोलंदाज त्या ठिकाणी साई स्पोर्ट्स कारबाव संघाचा गोलंदाज आला आणि त्या गोलंदाजावर भरपूर मात्र दडपण असताना राहील अन्सारीने मात्र 6 चेंडू 28 धावा क्लिअर केल्या आणि अंतिम 4 चे दरवाजे उघडले. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर सातत्याने आपण पाहिलंय वेगवेगळ्या विभागामध्ये रेकॉर्ड घडतात. यावेळेला जयेश पाटीलच्या बॅट मधून येतोय षटकार क्रमांक 1. यावेळेला मात्र काउंट करावा लागेल आई चंडिका कोपर संघाच्या डगआउट मध्ये. वैभव पाटील टाळ्यांचा गजर करत असताना हृदयाची स्पंदने वाढली जात आहेत. आउट ऑफ द पार्क जयेश पाटीलचा ब्रँडेड षटकार. B40 धावा 42 रन्स, 5 चेंडू 21. यावेळेला टप्पा मात्र अचूक नव्हता आणि यावेळेला व्हाईटचा इशारा येत असताना पाहायला मिळत आहे. तर खेळाडूंना एकच रिक्वेस्ट करेन की पंचांकडे व्हाईटचे इशारे मागू नका कारण तुम्ही चांगले खेळाडू आहात. फक्त फोकस करा, आपण कॉन्सन्ट्रेशन करा आपल्या खेळाकडे. पंचांना त्यासाठीच इन्व्हाइट केले गेले. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 43 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. जयेश पाटीलकडे हीच टेक्निक आहे म्हणून यंदाच्या वर्षात 6 चेंडूवर 7 षटकार मारले गेलेत. रेकॉर्ड, गुड डिलिव्हरी, गुड डिलिव्हरी. यावेळेला आपण पाहू शकतायत ब्लॉक कॉल मध्ये चेंडू होता, सरळ चेंडूला खोदून काढला जातोय. बुंद्यातला चेंडू ग्रामीण भाषेत म्हणायचं झालं तर. यावेळेला चेंडू निघून जातोय आणि तत्पूर्वी कोणतीही धाव येत नाहीये. चेंडू फेकून झाले 2 आता 5 4 चेंडू आणि 20 धावा. 4 चेंडू 20 धावेची गरज असेल जयेश पाटील. मात्र षटकारावर षटकार यावेळेला खेळतील का पंकज मडवी समोर. यावेळेला ऑन साईडला जबरदस्त हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळला गेलाय. सरळ चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. मॅग्निफिसंट टायमिंग, दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग, स्पेक्टॅक्युलर. 6 चेंडू मध्ये 13 धावांची गरज यावेला पाहायला मिळते. 14 धावा 3 चेंडू 14 धावा. काय जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. ज्या ठिकाणी ऑन ड्राईव्ह खेळला होता तिथे सिंगल मधून डबल मध्ये कन्वर्ट केला असतं तर आता 3-13 समीकरण पाहायला मिळालं असतं. यावेळेला पाहिलं निळालं, आता मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये आपण पाहू शकतायत
कारण यावेळेला शफल न झाल्याचं कारण या ठिकाणी पाहायला मिळालं आणि सरळ चेंडू संजय गिरेच्या हातामध्ये यावेळेला वाईटचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या आता मात्र यावेळेला आपण पाहत आहेत, चेंडू आहे तुमच्याकडे 3 आणि 3 चेंडूमध्ये विजयासाठी 13 धावांची गरज असेल. म्हणजे इथे धावा झाल्यात त्या 50 रन्स कम्स अप. पुन्हा एकदा जयेश पाटील, ज्ञानेश्वर सोमवंशी हृदयाची स्पंदने वाढताना पाहायला मिळत आहेत. मध्यंतर मात्र क्रिकेट पासून थोडेसे लांब राहिले होते, इंजुरीने त्रस्त होते, पुन्हा एकदा कम बॅक केलं आणि प्लेइंग 11 मध्ये जागा पक्की केली. उलटा चेंडू होता या वेळेला, मात्र स्वतःवर निराश असतील. बॅटचा टो लागला गेला होता, तिथे मात्र निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना 2-13 समीकरण, 2 चेंडू 13 धावा. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आमचे लाडके प्रेक्षक राजे परिपूर्ण या मात्र मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. पालघर जिल्ह्यामध्ये वसई तालुक्यामध्ये ही स्पर्धा आपण सातत्यपूर्ण पाहायला मिळत आहेत. वसई ग्रामीण प्रीमियर लीग यंदा काहीतरी नाविन्य करण्याची प्रबळ इच्छाशक्ती. वेला चेंडूला पाहिलं न्याहाळलं, मात्र या ठिकाणी आपण पाहत आहेत व्हाईटचा इशारा येताना. तुम्ही मात्र एक समजत नाही, ज्या वेळेला मात्र आपण पाहत आहेत फलंदाज लेग स्टंप क्रॉस होत नाहीये, हे शफलचा नियम जो सकाळच्या सत्रामध्ये सांगण्यात आला, ज्या वेळेला लेग स्टंपला तो शफलच होत नाहीये, तर तुम्हाला त्या ठिकाणी कशा पद्धतीने मात्र व्हाईट मिळणारच. जेव्हा तुम्ही शफल होतायत मिडल स्टंप वरून लेग स्टंप वरून थोडस पुढे येतात, बॅट मात्र तुम्ही प्ले करतायत, तर तिथे मात्र तुम्हाला एक त्या ठिकाणी बेनिफिट मिळतो की व्हाईट मिळणार नाही. परंतु जयेश पाटील अगदी मात्र सफल होत नाहीये आणि त्याचंच कारण या ठिकाणी व्हाईटच्या स्वरूपात धावा येत आहे. त्यावेळेला चेंडूचा टप्पा आपण पाहिला, आता फेअर डिलिव्हरी. पहा, जेव्हा सफल होतील तर तुम्हाला मात्र त्या ठिकाणी व्हाईट मिळणार नाही. अशा पद्धतीने मात्र या गोष्टी साध्य करणं खूप गरजेची गोष्ट. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 51, आता शेवटचा बॉल आणि एका चेंडूवर आता धावा हव्यात त्या 12. 1 balls रिमेनिंग अँड 12 रन्स रिक्वायर्ड टू विन. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा मात्र पुढे आणला गेलाय, त्यानंतर शॉर्ट थर्ड मॅनचा थर्ड मॅनला यावेळेला ज्ञानेश्वर सुमोहनशील आपण पाहतायत. मिस्टर जॉन पंकज पाटीलने स्पेल फेकले गेले होते, 2 स्पेल 4 फक्त धावा आणि 5 गडी बाद. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय थर्ड मॅन. यावेळेला आपण पाहू शकतात लॉंग ऑफ क्लिअर करत असताना पाहायला मिळतोय, येतोय चौकार. परंतु जयेश पाटीलने स्वतःला सिद्ध केलं की शेवटच्या क्षणापर्यंत मी लढा दिला, हेच उत्तम दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळतं. धावांची गती फलकावर 55 जाऊन पोहोचले गेली आणि इथे 7 धावेने पराभूत होताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तो संघ आई चंडिका कोपर संघ. कॉंग्रॅच्युलेशन नित्य साई प्रतिष्ठान आडणे आणि कौतुक करेन त्या आई चंडिका कोपर संघाचं. नेक्स्ट मॅच मध्ये मात्र ज्या चुका झाल्या त्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतील आणि पुन्हा एकदा गुणतालिकेमध्ये इफेक्टिव्ह यावेला पॉइंट आपल्याला पाहायला मिळतील. प्रतीक विजय वेलकम. भवानी चौका मधी गे चौका मधी.